आपल्या पक्षाचा प्रथमच मेळावा सावंतवाडीत घेतला. मी मला रामतो तेच करतो, सत्ता कोणाची असो जिल्ह्यासह कोकणचा विकास मीच करणार, तुम्ही काम करा मी तुमच्या सोबत आहे असा विश्वास राणे यांनी दिला. यावेळी त्यांनी पालकमंत्री केसरकर आणि राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. काय पालकमंत्र्यांचं कर्तृत्व आहे आणि त्यासाठी पत्रकारांकडे किती मराठी भाषेतली विशेष नाही, विशेष नाही. ठीक आहे, आमच्याकडे पण वृत्तपत्र आहे, आम्ही चालू. आणि काही पत्रकारांनी जे काय वागणं चालणं आणि जे काही लिखाण आहे त्याची आम्ही दखल घेऊ. म्हटलं तर हार प्राण मी इथे लिहायला सुरुवात करू. काय बघूया ना कोण उरत याच्यामध्ये. नारायण राणे संपायला जर बघाल एवढं सोपं नाही, एवढं सोपं. हे तर माझे कार्यकर्ते आहेत पण दोन पुत्रही आहेत. कोणतरी म्हणाल नितेश बद्दल काहीतरी बोललं, लहान काय ती काहीतरी आहे, तो लहान आहे, उभं काय तो काय काय जा लोकसभेत, आपल्या विधानसभेत जा आणि लायब्ररीत जा. सध्या आत्ता विधानसभेत तू काय वयाने लहान आहे त्याचा दोष आहे काय, आणि तू वयाने मोठा आहेस म्हणून तुझं कौतुक करायचं का? खरं म्हणजे आमच्या वाटेला लागू ना. आम्ही एक तर वाईट कोणाला बोलत नाही, बोलायची इच्छा नाही. चांगल्या शब्दात राजकारण करावं, मनापासून करावं. आपले विचार आहेत चांगले ते लोकांना द्यावे. सामाजिक आर्थिक शैक्षणिक विधायक असं काम करावं, कामाने कार्याने लोकांना जिंकावं आणि आपल्या पक्षाला योगदान मिळून द्यावं हे काम करावं. आता काही राणींचं नाव घेतात, नवीन कोण डॉक्टर आले लेप्टोचं मला काम करायला जरा प्रॅक्टिस जमत नाही म्हणला की मला नाव नाही. काँग्रेसमध्ये राहा म्हणतो का? काँग्रेसमध्ये आम्ही असताना याने काय काम केलं सांगाव एकाने जरी तुम्ही. काय हा माणूस काम करू, आता कोण न राहिलं वर्गणी गोळा करायला एकटाच मी बरं आहे. मायनिंग वाल्याची तक्रार करायची आणि अडून भेटायची. मी माझ्या हॉस्पिटलचं सुरुवातीला काम बोल या हो बसा काम करा ना हो प्रॅक्टिस बुडते. मी महिन्याला 1 लाख द्यायचो नाही म्हणून सांगावं. मिलिंद कुलकर्णी तुम्ही सांगा द्यायचो की नाही. नुसता येऊन द्यायचे महिन्याला 1 लाख. हा माणूस लोकांना विचार देणार, काँग्रेस सांभाळणार. अहो त्या इंदिरा गांधीचं नाव नको घेऊ. एक कर्तृत्ववान महिला जगातली त्याच्या तोंडी नाव पण शोभत नाही, एवढा करप माणूस आहे. राणे बरोबर जाऊ नका. अरे राणेचं नावच घेऊ नका, लायकी नाही तुझी, लायकी नाही. राहतो गोव्या, घर त्या तिकडे आहे का जिल्ह्यात? राहतो गोव्या आणि कमवाले इकडे बघा. आता जर पद मिळालं ना कलेक्टर आणि एस पी ला किती पत्र असतील तक्रारी वाढवा लायच्या त्यांची लेवा दुसऱ्याला. ते विचार कंटाळतात ना, काय करणार वा घे बाबा 50 रुपये त्यांच्या लायकी नाही. चालेल आजचा दिवस माझा 7:30 सुटला तेवढ्या बस झाल्या. माझ्या वाटेला माझ्या नावाकडे येऊ नका. मी मुळापासून उपटणारा माणूस आहे, परत ते झाड घेवत नाही घेवत. मी एवढे दिवस कधीच बोललो नाही, आज बोलतोय यासाठी. काय म्हणून नाव घ्यावं माझं? तुझं बोल कर ना. झालं काँग्रेस कोणतो हो, जे व्हायचं ते बरं. आम्हाला काय बाकीचे पक्ष नाही का आम्ही नाव घेतो का? आमची आम्हाला मदत पण नको, पण माझं नाव घ्यायचं नाही. काय म्हणून नगर शहरात काँग्रेसने दिलं अवकाश तुझे काय एक पद्य आहे. हे बिचारे सगळे संजू बिंजू विरोधात होते. वा कपा करंडा आहे याला देऊ नका. मिळ ना त्या करंट्याला डोक एकदा घासू दे, संधी द्या. डोक घासायला दिला किती कृतज्ञ हो. या माणसाला राजीनामा द्यावा लागेल नाही तर महागात पडेल. आज सांग मी दिलेला पद आहे, झोपला होता उठवला. हो तुला दादर मला विश्वास नसतो बसत त्या माणसाला. मा आणला तोंडवीट उद्या चहा प्याला, त्याला सावंतवाडीत आणला, फॉर्म भरला,
तो म्हणून बोलतो नाही नाही काँग्रेसने दिलं माझा राजीनामा कोण तू काय बघणार आहे रे इथून गोव्यापर्यंत किती आहे कसं कापशील मला सांगते हा कसं जाणार तू असं बोलून हा कसं बोल सांग गावकर किती हसले बघा म्हणा असं द्या बऱ्याच वेळ झालाय बातमी लगे पोचली पाहिजे नंतर विलंब होईल त्याच्या अगोदर फोनही जायला पाहिजे प्रतिक्रिया पण यायला पाहिजे हा राणेंबद्दल आता यांच्या पुढची सभा नाही जास्त बोला ना तिथेच घे यांच्या वृत्तपत्रात बातमी येईल त्याच्या ऑफिसमध्ये आपली मिटिंग तिथे आपली मिटिंग नाही तर टीका केली तर पालकमंत्र्यांच्या घरी म्हणजे घरी घराबाहेर नाही आपल्याला घरात जाऊन रोखणार नाही म्हणा पोलीस रोखतील तेवढी तरी पोलिसांनी काम केलं पाहिजे राज्यमंत्री म्हणून किती पण बोला किती जा दुसरं काय विषय ना राज्यात माणसाने द्या बोला हे करा ना पुराव्यानिशी लिया तरच वाचाल अन्यथा मी काय सोडणार नाही मी कायदेशीर बाबी करणार असं कार्यकर्त्यानं काम करत लोकांचे प्रश्न सोडवा जिथे आणेल कोणताही सामाजिक प्रश्न विकास मला सांगा सत्ता कोणाची असो काम आपणच करणार कोकणाचा विकास आपणच करणार आणि काळजी करू नका या मंत्रिपदाची कोणतरी विषय काढला त्याच्यावर राणे टाळला आपलं मंत्रिपद कोणी आणू शकत नाही आपण मंत्री आणि असं नाही आपण मंत्री कसं असतं कसा असतो माहितीये अधिकाऱ्यांकडे पाहिलं तरी बस होतो ऑर्डर द्यायची गरज नाही गरज आताच्या मंत्र्यांना सांगायला लागतात मंत्री दिगड जरा पाहू जरा पाहू अरे मंत्री बोल बघ ना त्याच्याकडे आणि बोल ना असं पाहून बोलला काय कधी पालकमंत्री सांगावं मला कोणतरी सुबंत आहे कसा त्यामुळे याच्या पुढची आम्ही वाटचाल अशी ठरवली आहे तर तुम्हाला सांगितलं तुम्ही काम आणि कार्य करा जेव्हा सामाजिक कामाला विकासा कामाला तुम्हाला अडचण निर्माण होईल माझी गरज वाटेल हक्काने हात मारा मी हो म्हटल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो सांगतो जय हिंद जय महाराज राजकारण खेळलो मी राजकारण खेळलो आणि सगळ्यांना खेळवलं आज हे माझं नाव एक दिवस टीव्हीवर आणि वृत्तपत्राने जर छापलं नाही तर खप कमी होतो एवढं आपल्या नावाला महत्व महाराष्ट्रात आणि देशात आजही दिल्लीला गेलो 550 पत्रकारांसह येतात पण असे पत्रकार सावंतवाडी सारखे मी नाही पाहिजे देशात नाही आणि म्हणून आपल्याला आपला पक्ष महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अन्य पक्षापेक्षा कामात कार्यात वेगळेपणा दाखवायला हवा वेगळेपणा संजो कामात आणि कार्यात काम होत नसतील आंदोलन करा काम करून घ्या पालकमंत्री थापा मारले घेराव घाला लोकशाहीतला आंदोलन करा आणि सांगा दाखव पैसे पुढे हजार आणले म्हणतो ना दाखव बोललास नाही आता पत्रकार परिषद घाला पत्रकार परिषदेला घेराव दाखवा हजार कोटी कुठल्या कागद दाखवा कलेक्टरचे 1500 कोटी आले असं रिसिव्ह लेटर द्यावा माझा फोन काय करत नाही मी आहे ना मला फोन कर मी लगेच आता पाहुसाळा नाही एक तासात पोचेल मी हेलिकॉप्टर चेष्टा आपल्या पक्षाने लोकांना टीका करण्यापेक्षा कामावर लक्ष द्या सेवा करायची लोकांचे प्रश्न सोडवणं कामाने कार्याने लोकांची मनं जिंकूया काम आणि कार्याने आताच एक वक्ता बोलला दत्ता का कोणतरी पुढच्या वेळेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सगळे आमदार आणि एक असतं खासदार आमच्या पक्षाचा कोणाला अतिशय वाटेल बघा आणि त्यामुळे त्या दृष्टीने कामाला लागणं सावंतवाडीकरांची मोठी जबाबदारी आहे मला सावंतवाडीचा विजय नुसता विजय नको मला डिपॉझिट समोरच्याच घालवायची सवय आहे आणि आवडतं असल्या हा जो व्यक्ती आहे कुसका कपटी कारस्थानी छुमंतर चारित्र्यहीन अशा व्यक्तीला
डिपॉझिट जाईल अशा प्रकारचं काम तुम्ही करा आणि लोकांना मत द्यायला लावा. आज किती आहे आमची जिल्हा परिषद? अशी किती आहे? पाच आहे. किती पैकी? नऊ पैकी पाच. नगरपालिकेत नऊ आपले ना, आठ आठ आपले, आठ आमचे. आणि आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पाहिला रिझल्ट, राहिलं काय याचं? पंचायत शब्द आपल्याकडे का? आमच्याकडे हे झालं छापा पत्रकारांनी दाखवा, घे थोबड्यावर तुझ्या काय तुझं राहिलंय. आणि त्याला माहितीये पुढच्या आपण नसणार, बोलून घेतोय. टीव्हीवरचा एक कॅमेरामन मला सांगत होता, साहेब तो बाईक देतो मला कॅमेरा मारायला पण लाज वाटते त्याच्यावर. आपल्या जिल्ह्यातलाच आहे कॅमेरा. एवढ्या म्हणायचं बोलतो एवढा चीड आहे त्याच्यावर. एक नंबरचा खोटाडा आहे. पण अशा माणसाला पाडायचं ते पण डिपॉझिट घालून पाडायचं. त्या दृष्टीने काम करा. आपण जी काय कामं सुरू केली हो, विमानतळ आता आलाय की नोव्हेंबरमध्ये टेस्ट होणार, ते नोव्हेंबर संपवायला नाही. शिव मजा कर, शिव कोण उद्धवला काहीतरी म्हणतो तो प्रमुखाला बोला सहन करणार नाही. हे का बोलतो माहितीये का? हे बोलतोय यासाठी नारायणराणेबद्दल बोलला ना, त्या मातोश्रीमध्ये एक डिग्री वाढते बाकी उद्धवला तर बोलतो हा, पण त्याला माहित नाही बोलताना पायलट लटपटत असतात खाली, त्या उद्धवला माहित नाही. त्या माहिती आहे म्हणून तर तो विरोध करतोय. आणि म्हणून कुठल्या लोकांना माहिती देत असताना जनमानसामध्ये माझी प्रतिमा खराब करतात. जनमानसावर प्रतिमा खराब करा. लोकांना माहिती आहे नारायणराणे कसा आहे. तो जो गुन्हा आहे वळवीचा आहे शिवसेनेत असताना, शिवसेनेसाठी सरकार काँग्रेस पाडत असताना गुन्हा आहे. मी आणि मुंडे शिवसेनेत असताना राजकीय गुन्हे झाले, शिवसेनेत असताना काँग्रेसमध्ये असताना नाही झाले, नाही झाले, नाही झाले. मी पक्षासाठी जे काय केलं तेव्हाच असेल, तू तर काही करू शकत नाही. तर बोलणार नागोबा काय पक्षासाठी दिलं? लोक हसतात शिवसेनेचे असे मंत्री शरपट. या जिल्ह्याला या कोकणाला कलंक आहे. नाव खराब केलं त्यांनी कोकणाच. कोकण बुद्धिवान लोकांचं कोकण आहे. इथे बॅरिस्टर नाथपै प्राध्यापक दंड होते यांच्यासारखे अनेक कर्तृत्वान लोक मंत्री झाली, लोकप्रतिनिधी झाली. हाताचे आहेत ना, शुद्ध मराठी येत नाही. व शिवसेनेचा खासदार त्याला सांगा व शुद्ध मराठी बोलायला. आणि एकच खाल्ला ताकत खाल्ला. अरे ताकद दाखव तुझ. आणि काय वाटलं होतं तुम्ही दाखव. हे वाढायला शिवसेना तयार होताना शिवसेनेसाठी योगदान नारायणराणे सारख्यांनी दिलं. होतच पुढे तू होताच कुठे. आमच्यासारखे सैनिक झाले झाले म्हणून आज शिवसेना आज काय पद भोगतायत ना ते. ते आमच्यामुळे अनेक जण बिचारे वर गेले आमच्या बरोबर. खासदार एकदा तरी तीन वर्षात साडेतीन वर्षात लोकसभेत बोलताना ऐकलं का? खासदाराने असं असं भाषण केलं आलं का? खासदाराने केंद्रीय प्रकल्प आणला ऐकलं का? खासदाराने विधायक सामाजिक शैक्षणिक या क्षेत्रात फार असं काम करून दाखवलं कुठे ऐकलं? गावातली ग्रामपंचायत आहे त्याच्याकडे. आरोग्य मंत्री सावंत पहिलं नाव काय? दीपक अंधारा आहे पण दीपक नाव आहे सावंत. त्यांची पण ग्रामपंचायत आमच्याकडे काय त्यांच्याकडे? एक ग्रामपंचायत स्वतःची आणू शकत नाही. ते लोक पडाया मारतायत आणि आई छापतायत पत्रकार नाही बरं. दादांविरुद्ध बोललं छापा हेडलाईन खप होतो खप होतो. आता कोर्टात खर्च करायला लावणार लावणार बघा आता कशी गेली. आता माझी आयडिया तुमची आयडिया रात्री अपरात्री बातम्या कशा घेता फोनवरून आता बघूया. मी फार सगळ्यांशी प्रेमाने सलोख्याशी माझा जिल्हा माझं कुटुंब संवाद. मी कोणाचं एक रुपयाचं देणे करीत जे कमवलं. मुंबई 14 वर्षाचा पत्रकार
जा एक 14 वर्षाचा असल्यामुळे चेंबूरमध्ये नोकरी करतो. मी नाईटला शिकलो, कोणाचा एक पैशाचा ओशाळी नाही. जे केलं इन्कम टॅक्स माझी 7वी नोकरी, त्याच्यानंतर 6 नोकऱ्या केल्या इन्कम टॅक्स, 18 पूर्ण झाल्यानंतर. तो असा होता जा सर्टिफिकेट बघ ना मी कोण होतो तो. नाही मी दाखवतो कोण म्हणून रिटायर झाला आणि कोण होतो मी. पण हे कशासाठी? लोकांना काय पडलंय हो? लोकांना कामच आहे. रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, शैक्षणिक क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, एकही कोण डेप्टोने मारणार नाही. कुठल्या रोगाने वेळा ते त्याला सांग, थंड समजा आजारी पडलं तर ठणठणीत करू, असं काहीतरी सांग. नारायण राणे का त्या बीजेपीने हे करू नये, आरएसएस, तू कोण आहे? तुझ्या देवाला सांग, तो प्रसादवाला, शुमंतरवाल्याला की नारायण राणेला मिळून देऊ नकोस. ते तुझ्यावर अडलंय आणि तुझं कोण ऐकणार आहे? मी मला ठरवतो तसं करतो आणि होतो आणि होणार.